हेलो माय डियर फ्रेंड्स एंड माय डियर चिल्ड्रन, वेलकम टू माय यूट्यूब चैनल गो फॉर इट विद राजदी। दिस इज स्टैंडर्ड 6, सब्जेक्ट इंग्लिश। टुडे वील ट्राई टू रीड एंड अंडरस्टैंड द इंस्पायरिंग लेसन फ्रॉम द 4th स्टडी टूर। आज आपण चौथ्या शैक्षणिक सहलीतील एक प्रेरणादायक पाठ वाचणार आहोत, समजून घेणार आहोत। मोलाईज काथोनी इज द नेम ऑफ द लेसन। मोलाई हे या पाठातील व्यक्तिरेखेचं नाव आहे आणि आसामी भाषेमध्ये काथोनी म्हणजे जंगल, तर मोलाईचे जंगल असे या पाठाचे नाव आहे। इजंट इट इंटरेस्टिंग चिल्ड्रन? तुमच्या नावाने अशी एखादी गोष्ट ओळखली जाण्यासाठी तुम्हाला काय काय करावे लागेल बरं? आणि कोण हा मोलाई, असं त्या मोलाईने काय केलं आहे ज्यामुळे जंगलाला त्याचं नाव दिलं आहे, आणि कुठे आहे हे जंगल? लेट्स रीड द स्टोरी and find out the answers. So, are you ready? Then let's go for it with Rajdi. 4.2 Molai's Kathoni. One day, in the terrible summer season of 1979, changed the life of Jadav Payeng. One day, ek divas, in the terrible summer season of 1979, 1979 च्या भयानक असणाऱ्या अशा उन्हाळा ऋतूतील एका दिवसाने जाधव पायेंग याचं जीवन पूर्णपणे बदलवून टाकलं। चेंज्ड द लाईफ, जीवन पूर्णपणे बदलवून टाकलं। ही लिव्ड इन अ स्मॉल व्हिलेज ऑन द बँक्स ऑफ द ब्रह्मपुत्रा, एका छोट्याशा खेड्यामध्ये ऑन द बँक्स ऑफ द ब्रह्मपुत्रा। ब्रह्मपुत्रा हे नदीचं नाव आहे आणि या नदीच्या काठी असणाऱ्या एका छोट्याशा गावामध्ये तो राहत होता। द ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिव्हर। ब्रह्मपुत्रा ही एक प्रचंड अशी नदी आहे। ग्रेट म्हणजे प्रचंड, मोठी। इन प्लेसेस इट इज मोर दॅन 7 to 8 किलोमीटर्स वाईड। काही ठिकाणी ती नदी 7 to 8 किलोमीटर पेक्षा सुद्धा जास्त रुंद आहे। इट हॅज मेनी सँड बार्स अँड इवन अन आयलंड नोन एज माजुली आयलंड। आणि तिच्या मुखाशी अनेक वाळूचे बंधारे आहेत। सँड बार्स दॅट मीन्स हिप्स ऑफ सँड्स। सँड बार म्हणजे वाळूचा बंधारा, अँड सँड बार्स म्हणजे वाळूचे बंधारे। तिच्या मुखाशी अनेक वाळूचे बंधारे आणि माजुली नावाचं बेट सुद्धा आहे। And even an island known as Majuli Island. Waters of the Brahmaputra often flood Majuli and the sandbars. Waters of Brahmaputra म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी often अनेक वेळा वारंवार flood Majuli and the sandbars. ते वाळूचे बंधारे आणि त्याचबरोबर ते माजुली बेट हे अनेक वेळा पाण्याखाली जात असतं ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यामुळं। At times, the river even sweeps away some of the sandbars. काही वेळा वाळूचे बंधारे सुद्धा ही नदी उडवून लावते। Sweeps away म्हणजे उडवून लावते किंवा मोडून टाकते। Now here in this insect picture, we can see the river Brahmaputra. या नदीचं पात्र हे 7 to 8 किलोमीटर पेक्षाही अधिक रुंद आहे अनेक ठिकाणी। तर ही आहे ब्रह्मपुत्रा नदी। द ब्रह्मपुत्रा इज द 9th लार्जेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड, व्हाइल इट इज द बिगेस्ट इन इंडिया। ब्रह्मपुत्रा नदी ही जगातील 9वी तर भारतातील सर्वात मोठी नदी आहे। इट्स ओरिजिन इज इन द मानसरोवर लेक नियर माउंट कैलाश इन द नॉर्दर्न हिमालयाज इन द कंट्री ऑफ तिबेट। तिबेट म्हणजेच आजच्या चीनमध्ये उत्तर हिमालयातील कैलाश पर्वताजवळील मानसरोवरामध्ये या नदीचा उगम आहे। इट इज अ ट्रान्सबाउंड्री रिव्हर अँड फ्लोज थ्रू तिबेट, इंडिया अँड बांगलादेश। आंतरराष्ट्रीय सीमांच्या पलीकडे ही नदी तिबेट, भारत आणि बांगलादेश या देशातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते। इट इज 2900 माइल्स लॉंग। सुमारे 2900 मैल ती प्रवास करते, तिची लांबी आहे। माजुली आयलंड इज द वर्ल्ड्स बिगेस्ट रिव्हर आयलंड इन दिस रिव्हर इन द हार्ट ऑफ द स्टेट आसाम। माजुली बेट हे जगातील सर्वात मोठं नदीतील बेट या नदीपात्रात आहे, कारण अनेक ठिकाणी ही नदी सुमारे 7 to 8 किलोमीटर इतकी रुंद आहे। इट इज नोन एज यारलुंग सांगपो इन तिबेट, ब्रह्मपुत्रा इन इंडिया अँड जमुना इन बांगलादेश।
तिबेटमध्ये यारलुंग सांगपो, भारतामध्ये ब्रह्मपुत्रा, तर बांगलादेशात या नदीला जमुना या नावाने ओळखली जाते. गंगा ही आपल्या भारत देशातील सर्वात लांब नदी आहे. इट इज द लॉन्गेस्ट रिव्हर इन इंडिया, बट द बिगेस्ट रिव्हर इज द ब्रह्मपुत्रा. सो वी कॉल देम एज द ब्रह्मपुत्रा अँड द गंगाज. ओके, व्हेन जाधव वॉज अबाउट 15 इयर्स ओल्ड, ही सॉ अ टेरिबल साईट. जाधव 15 वर्षांचा असताना त्याने एक भयानक दृश्य पाहिलं. टेरिबल, टेरिबल म्हणजे भयंकर, भयानक. ऑन वन ऑफ द सँड बार्स थाउजंड्स ऑफ स्नेक्स ले डेड. त्या नदीमध्ये जे वाळूचे अनेक बंधारे होते, त्यातील एका वाळूच्या बंधाऱ्यावर काय झालेलं होतं, हजारो साप मरून पडलेले होते. दे हॅड बीन वॉश्ड अशोअर विथ द फ्लड. ते सर्व साप पुराच्या पाण्याबरोबर किनाऱ्याकडे वाहून आलेले होते. विथ नो ट्रीज टू प्रोटेक्ट देम, दे हॅड ऑल डाईड इन द स्कॅल्डिंग सन. विथ नो ट्रीज टू प्रोटेक्ट देम म्हणजे त्यांचं संरक्षण करायला झाडे नसल्यामुळे दे हॅड ऑल डाईड इन द स्कॅल्डिंग सन. ते सर्व साप त्या ठिकाणी तळपत्या उन्हामध्ये मरून पडले होते. जाधव वॉज सिम्पली हॉरिफाईड. आणि या घटनेने तो जाधव जो होता तो अतिशय हादरून गेला, भेदरून गेला. ही सॅट डाऊन अँड वेप्ट. तो खाली बसला आणि रडू लागला. देअर अँड देन ही फाउंड हिज मिशन. तेथे आणि त्याच वेळी त्याला त्याचं ध्येय सापडलं, त्याचं जीवित कार्य सापडलं. फाउंड म्हणजे सापडलं आणि मिशन म्हणजे त्याचं ध्येय. टू टर्न द सँडी बॅरन लँड ग्रीन विथ ट्रीज. ती वालुकामय ओसाड जमीन, सँडी म्हणजे वालुकामय, बॅरन म्हणजे ओसाड किंवा नापीक, आणि लँड म्हणजे जमीन. ती वालुकामय ओसाड किंवा नापीक असलेली जमीन झाडांनी हिरवीगार करून टाकणं हे त्याच्या जीवनाचं ध्येय त्याला त्या ठिकाणी त्याच वेळी सापडलं. फॉर मोर दॅन 30 लॉंग इयर्स जाधव पायंग टॉइल्ड ऑन द ड्राय बॅरन एरिया अँड ट्रान्सफॉर्म्ड इट इन टू अ फॉरेस्ट. फॉर मोर दॅन 30 लॉंग इयर्स म्हणजे 30 वर्षांपेक्षाही अधिक असा प्रदीर्घ काळ जाधव पायंगने काय केलं, टॉइल्ड, टॉइल म्हणजे कष्ट करणे, मेहनत घेणे, काबाड कष्ट करणे. त्याने 30 वर्षांपेक्षा अधिक असणारा असा हा प्रदीर्घ काळपर्यंत त्या जमिनीवर काबाड कष्ट केले. ऑन द ड्राय, ड्राय म्हणजे कोरड्या, शुष्क, बॅरन एरिया, ओसाड असणाऱ्या त्या भागामध्ये. अँड ट्रान्सफॉर्म्ड इट इन टू अ फॉरेस्ट, आणि त्याचं एका जंगलामध्ये रूपांतर केलं. नाउ हियर यू कॅन सी दिस इज जाधव पायंग प्लांटिंग ट्रीज इन द पॅच ऑफ अ बॅरन सँडबार ऑफ माजुली आयलंड. हा आहे जाधव पायंग माजुली बेटावरील एका ओसाड नापीक असलेल्या वाळूच्या बंधाऱ्यावर झाडांची रोपे लावत आहे. देअर आर सम कोटेशन्स इन दिस स्टोरी. कोटेशन्स म्हणजे अवतरणे. दे आर मोलाईज थॉट्स, ॲटिट्यूड अँड एक्सपिरियन्सेस अबाउट हिज मिशन. वृक्ष पर्यावरणासंबंधीचे मोलाईचे विचार, दृष्टिकोन, त्याचे अनुभव आपल्याला या कोटेशन्समध्ये वाचायला मिळतात. हिअर इज अ कोटेशन फ्रॉम दिस मोलाई. विदाउट ट्रीज वी विल ऑल सफर अँड डाय. वृक्षांशिवाय आपलं जीवन हे अतिशय कष्टकारक, क्लेशदायक होईल आणि त्यामध्येच आपण मरून सुद्धा जाऊ. वृक्षांचं, निसर्गाचं आणि पर्यावरणाचं महत्व सांगणाऱ्याच ओळी जणू काही या मोलाईच्या कोटेशनच्या रूपात आपल्याला या पाठामध्ये पाहायला मिळतात. अँड नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पेज. हिअर वी कॅन सी जाधव पायंग फॅमिली अँड फ्रेंड्स कॉल्ड हिम मोलाई. जाधव पायंगच्या कुटुंबातील माणसे आणि त्याचे मित्र त्याला मोलाई म्हणत असत. ऍट फर्स्ट मोलाई वर्क इन अ फॉरेस्ट डिपार्टमेंट स्कीम टू प्लांट ट्रीज. सुरुवातीला मोलाई वन खात्याच्या रोपं लावण्याच्या स्कीममध्ये म्हणजेच योजनेमध्ये काम करत असे. फॉर सम रिझन दॅट वर्क स्टॉप्ड. काही कारणांमुळे ते काम थांबलं. ऑल द अदर लेबरर्स लेफ्ट. इतर सर्व लेबरर्स म्हणजे कामगार किंवा मजूर हे काम सोडून निघून गेले. बट नॉट मोलाई. परंतु मोलाई मात्र गेला नाही. ही डिसाइडेड टू कॅरी ऑन द वर्क ऑल बाय हिमसेल्फ.
त्याने ठरवलं की ते काम टू कॅरी ऑन द वर्क, ते काम चालूच ठेवण्याचं, ऑल बाय हिमसेल्फ त्याने स्वतःच ते काम चालू ठेवण्याचा निश्चय केला. ही वेंट टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर्स अँड द एल्डर्स इन हिज व्हिलेज. तो त्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे आणि गावातील मोठ्या व्यक्तींकडे, वडीलधाऱ्या लोकांकडे गेला. अगेन हिअर इज वन मोर कोटेशन बाय मोलाई. आय विल गो ऑन प्लांटिंग ट्रीज टिल देअर इज लाईफ इन माय बॉडी. त्याचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये जीवन आहे, जीव आहे, तोपर्यंत मी झाडे लावीतच राहील. मोलाई, नथिंग ग्रोज ऑन द सँड बार्स, डोंट वेस्ट युअर टाइम, मेनी ऑफ देम ऍडवाइज्ड. मोलाई, अरे त्या वाळूच्या बंधाऱ्यांमध्ये काहीच उगवत नाही, डोंट वेस्ट युअर टाइम, तुझा वेळ तू फुकट घालवू नकोस, वाया घालवू नकोस, मेनी ऑफ देम ऍडवाइज. त्यांच्यापैकी अनेकांनी त्याला सल्ला दिला. त्यांच्यापैकी म्हणजे कुणापैकी? तर फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर्स अँड द एल्डर्स ऑफ हिज व्हिलेज. बट समवन टोल्ड हिम टू ट्राय ग्रोईंग बॅम्बू. परंतु कोणीतरी, समवन दॅट मीन्स कोणीतरी, परंतु कोणीतरी त्याला बांबूची लागवड करण्याचा सल्ला दिला. द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल गेव हिम सम सॅपलिंग्स. वन खात्याच्या लोकांनी त्याला काही रोपटी दिली. अर्ली नेक्स्ट मॉर्निंग मोलाई वेंट टू द आयलंड अँड प्लांटेड हिज फर्स्ट ट्री केअरफुली. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच म्हणजे पहाटे मोलाई त्या आयलंडवर गेला, त्या बेटावर गेला आणि त्याने त्याचं पहिलं झाड, हिज फर्स्ट ट्री, प्लांटेड केअरफुली, म्हणजे अतिशय काळजीपूर्वक ते पहिलं झाड त्याने लावलं. आफ्टर दॅट ही व्हिजिटेड द आयलंड एव्हरी डे, वॉटरिंग अँड टेंडिंग द प्लांट्स विथ लव. त्यानंतर तो दररोज त्या बेटावर जाऊ लागला, त्या रोपट्यांना पाणी देऊ लागला आणि प्रेमाने त्यांची जोपासना करू लागला. द प्लांट्स बिगॅन टू ग्रो. त्याने लावलेली रोपटी वाढू लागली. विथ देम आणि त्यांच्याबरोबरच मोलाईज होप्स ऑल्सो ग्र्यू. मोलाईच्या अपेक्षा सुद्धा वाढू लागल्या. ही बिगॅन टू लुक फॉर मोर सॅपलिंग्स अँड अदर टाइप्स ऑफ ट्रीज. ही ब्रॉट सिल्क कॉटन सॅपलिंग्स नेक्स्ट. तो आणखी इतर प्रकारच्या झाडांचा आणि रोपट्यांचा शोध घेऊ लागला. शोध घ्यायला त्याने सुरुवात केली. ही ब्रॉट सिल्क कॉटन सॅपलिंग्स नेक्स्ट. आणि त्याने नंतर शिवरीच्या झाडांची रोपे आणली. टू हिज डिलाइट, आणि त्याला आनंद देणारी गोष्ट म्हणजे दे टूक रूट ऑन द आयलंड. त्या झाडांनी त्या बेटावरती मुळे धरली, म्हणजे ती चांगली सुरुजली. पार्ट ऑफ द आयलंड वॉज नाऊ डॉटेड विथ ग्रीन. आणि त्या बेटावर त्या विभागात हिरवळ खुलली. पार्ट ऑफ द आयलंड म्हणजे त्या बेटाचा तो भाग की ज्या ठिकाणी या मोलाईने झाडे लावलेली होती, वॉज नाऊ डॉटेड विथ ग्रीन. त्या भागामध्ये चांगली हिरवळ विखुरली, हिरवळ दिसू लागली. अगेन हिअर इज वन मोर कोटेशन. मॅन नोज हाऊ टू कट अ ट्री, नॉट हाऊ टू प्लांट इट, ग्रो इट. झाडांना तोडायचं कसं हे माणसाला माहिती आहे, परंतु झाडे लावायची कशी, त्यांची वाढ कशी करायची, त्यांना वाढवायचं कसं, हे मात्र माणसाला माहिती नाही. नेक्स्ट, मोलाई नाव स्पेंट ऑल हिज टाइम ऑन द स्मॉल आयलंड. मोलाई आता आपला सर्व वेळ त्या लहान अशा बेटावर घालवू लागला. एव्हरी डे, दर दिवशी, विदाउट फेल, अगदी न चुकता न विसरता, ही वॉटर द प्लांट्स, मेड फेन्सेस अराउंड देम, गेव सपोर्ट टू द सॅपलिंग्स. तो त्या रोपट्यांना पाणी देऊ लागला, रोपट्यांभोवती कुंपण करू लागला. फेन्स म्हणजे कुंपण. मेड फेन्सेस अराउंड देम, त्या रोपट्यांच्या भोवती कुंपण घालू लागला. अँड गेव सपोर्ट टू द सॅपलिंग्स, आणि त्या रोपट्यांना आधार सुद्धा देऊ लागला. सपोर्ट म्हणजे आधार. ही इवन कॅरीड गुड सॉइल इन हिज लिटल बोट अँड स्प्रेड इट नियर द प्लांट्स. एवढंच नाही तर तो त्याच्या छोट्याशा असणाऱ्या बोटीमध्ये, हिज लिटल बोट, काय वाहून आणत असे? गुड सॉइल म्हणजे चांगल्या प्रकारची माती, सुपीक अशी माती तो त्याच्या छोट्याशा बोटीमध्ये आणत असे. अँड स्प्रेड इट नियर द प्लांट्स, आणि त्या झाडांभोवती, त्या रोपट्यांभोवती तो पसरवू लागला. समवन टोल्ड हिम दॅट रेड अँट्स आर गुड फॉर द सॉइल. कोणीतरी त्याला सांगितलं की लाल मुंग्या मातीसाठी फार चांगल्या असतात, फायदेशीर असतात. दे वूड मेक द सँडी सॉइल फर्टाईल. आणि त्या लाल मुंग्या काय करू शकतात, त्या वालुकामय असणाऱ्या जमिनीमध्ये
वालुकामय असणारी माती सुपीक करू शकतात. मोलाय देन कॅरीड हिप्स ऑफ देम टू द आयलंड. आणि मग मोलायने ढीकच्या ढीक, हिप म्हणजे ढीक आणि हिप्स म्हणजे ढीकच्या ढीक, अनेक ढीक मोलायने नंतर लाल मुंग्यांचे ढीकच्या ढीक त्या बेटावर उचलून आणले. ही वॉज नॉट पुट आउट बाय द अँटपाइट्स. आणि त्या लाल मुंग्यांच्या चाव्यांनी तो त्रस्त झाला नाही. नॉट पुट आउट, ही वॉज नॉट पुट आउट म्हणजे तो त्रस्त झाला नाही. कशाने? बाय द अँटबाइट्स, लाल मुंग्यांच्या चाव्यांनी तो त्रस्त झाला नाही. ही ऑल्सो टूक डिफरंट टाइप्स ऑफ ग्रासेस देअर. आणि त्याचबरोबर लाल मुंग्या, सुपीक माती याबरोबरच त्याने आणखी इतर काही प्रकारचं गवत सुद्धा त्या ठिकाणी नेलं. द ग्रीन पॅचेस ऑन द आयलंड बिकेम थिकर अँड बिगर. पॅच म्हणजे जमिनीचा तुकडा किंवा जमिनीचा काही छोटासा भाग. द ग्रीन पॅचेस ऑन द आयलंड म्हणजे त्या बेटावर असणारे हे हिरवळीचे हिरवेगार जमिनीचे काही तुकडे बिकेम थिकर अँड बिगर. ज्या ज्या ठिकाणी या मोलाईने झाडं लावली होती, रोपे लावली होती, ती वाढू लागली होती आणि त्यामुळे जे हिरवळ पसरलेली होती ती आता दाट होऊ लागली, मोठी होऊ लागली. फॉर मंथ्स अँड इयर्स मोलाई वर्क ऑल अलोन ऑन द स्मॉल पॅच ऑफ द आयलंड. महिनोन महिने वर्षानुवर्ष त्या बेटावरील जमिनीच्या पट्ट्यावर मोलाई एकट्याने काम करत होता. ही लिव्ह इन द कंपनी ऑफ ट्रीज. तो त्या ठिकाणी झाडांच्या सहवासामध्ये राहत होता. कंपनी, कंपनी म्हणजे सहवास. तो झाडांच्या सानिध्यात सहवासात राहत असे. ही स्पोक टू देम, तो त्यांच्याशी बोलत असे. मे बी द ट्रीज अंडरस्टूड हिज लँग्वेज, हिज वर्ड्स ऑफ अफेक्शन. कदाचित ती झाडे सुद्धा त्याची भाषा आणि त्याचे प्रेमाचे शब्द समजत होती. दे रिस्पॉन्डेड बाय ग्रोईंग फिगर असली. ग्रोईंग फिगर असली म्हणजेच जोरदारपणे वाढून ती त्याला प्रतिसाद देत होती. अगेन वन मोर कोटेशन इज हियर. नेचर हेल्प मी, ॲनिमल्स हेल्प मी इन माय वर्क. नेचर म्हणजे निसर्गाने मला मदत केली, ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांनी मला मदत केली इन माय वर्क, माझ्या कामामध्ये. तर हा मोलाई म्हणतोय की मी हे जे काम करत होतो या कामामध्ये मला निसर्गाने आणि त्याचबरोबर प्राण्यांनी देखील मदत केली. सो माय डिअर फ्रेंड्स अँड माय डिअर चिल्ड्रन, वी हॅव सीन हाऊ जादव पायेंग ऑर मोलाई वॉज शॉक्ड टू सी द टेरिबल साईट ऑफ 1000 डेड स्नेक्स बिकॉज ऑफ द लॅक ऑफ ट्रीज ऑन वन ऑफ द सँड बार्स इन द ब्रह्मपुत्रा रिव्हर. तर मित्रांनो आणि मुलांनो, आपण आतापर्यंत पाहिलं की कशा पद्धतीने एका घटनेनं या जादव पायेंगचं म्हणजेच मोलाईचं आयुष्य पूर्ण बदलून टाकलं. हाऊ दिस इन्सिडेंट चेंज हिज लाईफ अँड फाउंड हिज मिशन. आणि या घटनेतूनच त्याला त्याचं ध्येय सुद्धा सापडलं. हाऊ ही कॅरीड सॅपलिंग्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ट्रीज, गुड सॉइल अँड रेड अँट्स इन हिज लिटल बोट ऑन द आयलंड. कशा पद्धतीने त्याने वेगवेगळ्या झाडांची रोपटी, गवत, सुपीक माती, लाल मुंग्यांचे ढीकच्या ढीक त्याच्या छोट्या बोटीतून त्या बेटावर वाहून आणले. अँड हाऊ ही टूक एफर्ट्स फॉर मोर दॅन 30 लाँग इयर्स टू ट्रान्सफॉर्म द सँडी बॅरन लँड इन टू अ फॉरेस्ट सिंगल हँडेडली. कशा रीतीने वालुकामय ओसाड तथा नापीक जमिनीचे हिरव्यागार जंगलात रूपांतर करण्यासाठी त्याने प्रदीर्घ अशा 30 वर्षांपर्यंत एकट्यानेच कष्ट घेतले. ऑल्सो वी रेड सम ऑफ हिज कोटेशन्स विच टेल्स अस अबाउट हिज थॉट्स अँड ॲटिट्यूड टुवर्ड्स ट्रीज अँड एन्व्हायरमेंट ऑर नेचर अलॉंग विथ हिज एक्सपिरियन्सेस. त्याचबरोबर वनस्पती, निसर्ग, पर्यावरणाविषयीचे त्याचे काही विचार, त्याचा दृष्टिकोन, त्याचे अनुभव अवतरणांच्या माध्यमातून अभ्यासले. मुलांनो, अगोदरच हा व्हिडिओ खूप लांबल्यामुळे, खूप मोठा झाल्यामुळे आपण आता या ठिकाणी थांबूया. आणि या गोष्टीमध्ये पुढे नेमकं काय घडतं, मोलाईने निर्माण केलेल्या या जंगलामध्ये प्राणी येतात की नाही, त्यांना त्या जंगलामध्ये आश्रय मिळतो की नाही, लोकांच्या या जंगलाबद्दलच्या, या मोलाईच्या कामाबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्याच्या या कार्याची दखल कोणी घेतोय की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुढील सेशनमध्ये शोधू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, पाठ समजला असेल,
तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि गो फॉर इट विथ राजडी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, टेक केअर, बाय बाय.